कोगनोळी येथे शालेय विद्यार्थिनीची गळपासाने आत्महत्या कोगनोळी तालुका निप्पाण येथील बाजारपेठ नजीकच्या मुख्य रस्त्यावर भाडोत्री घरात शालेय विद्यार्थिनीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार तारीख अठरा रोजीच्या सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे मनीषा शांतीनाथ लोंढे वय सतरा गाव रंकाळा कोल्हापूर सध्या राहणार कोगनोळी असे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोगनोळी येथील मुख्य रस्त्यावर भाडोत्री घरात कोणी नसल्याचे पाहून मनीषाने गळपास घेऊन आत्महत्या केली नातेवाईक शुक्रवार आठवडी बाजार करून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली मनीषा ही कर्नूर तालुका कागल येथील शाळेत ही आता दहावी वर्गात शिकत होती तिचा एक विषयाचा पेपर देखील झाला आहे या आत्महत्या पाठीमागे नेमके कारण अद्याप समजलेले नाही घटनास्थळी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार एस आय एस ए कुंभार पी एस घस्ती एस एस गौडर कोगनोळी पोलीस स्टेशनचे राजू गोरकनवर व अन्य सहकारी पोलिसांनी भेट देऊन मृतदेह निप्पाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सुरू होते